मागील 6 महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये 6 तारखेला महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदय तिघं कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यपाल महोदयांना 12 नावांची यादी सुपूर्द केली होती, जी राज्यपालांच्या नियुक्तीनुसार विधान परिषदेवर निवडून जाणार होते, नियुक्ती होणार होती। तर 6 महिन्यापासून अजून ती यादी काय ओपन झाली नाही, त्यांची नियुक्ती झाली नाही। राज्यघटनेच्या मर्यादेनुसार त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार ही यादी त्वरित जाहीर होणं गरजेचं होतं। हक्क राज्यपाल साहेबांच्या हात मान्य आहे, पण त्याला किती वेळ थांबलं पाहिजे याला त्या मर्यादा आहेत। पण आता माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा अर्ज केला असता एका कार्यकर्त्यानं, माहिती अधिकार कार्यकर्त्यानं, त्यातनं समजलं, मीडियाच्या माध्यमातून आमच्या समजलं की 22 तारखेला असं समजलं की ती फाईल सापडत नाही आहे, गहाळ झालेली असेल त्यांच्याकडनं, किंवा ती यादी आम्ही उपलब्ध होत नाही आहे। ह्याचा अर्थ काय होऊ शकतो? पहाटे 5 वाजता शपथविधी होण्याकरता आदल्या रात्री एका रात्रीमध्ये राष्ट्रपती राजवट उठू शकते, मुंबईतनं दिल्लीला आणि दिल्लीतनं मुंबईला एकही पेपर घाळ न होता एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठून सकाळी पहाटे शपथविधी होऊ शकतो। तर गेल्या मागच्या 6 महिन्यापासून ही जी 12 सदस्यांची यादी राज्यपाल महोदयांकडे दिलेली आहे ती सापडू शकत नाही, घाळ झालेली आहे, ती यादीची नावं जाहीर का होऊ शकत नाही? इतका कारभार असा अक्षम्य, दुर्दैवी आणि निंदनीय हा कारभार आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। राज्यपालांनी आपल्या हक्काच्या नुसार त्यांनी यादी जाहीर करावी आणि महाराष्ट्र राज्याला न्याय द्यावा, किंवा ती यादी घाळ झाली असेल तर ती कशाप्रकारे घाळ झाली, ह्याला जबाबदार कोण आहेत, ही दुर्दैवी बाब कोणाच्या हातानं घडली, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला माहीत होणं आवश्यक आहे। म्हणून आम्ही आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त साहेब आहेत त्यांना निवेदन दिलं आणि या सर्व चौकशीची मागणी आम्ही शिवसेना पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आमचे आनंदवे असतील, गजानन थरकोडे असतील, आम्ही सर्वांनी शहराच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून ही मागणी लावून धरली आहे। पुणे शहराच्या आयुक्तांच्या मार्फत हे हा आमचा विनंती अर्ज असेल किंवा गुन्हा दाखल ज्यांच्यावर व्हावा हा मागणीचा अर्ज असेल, हा त्यांच्या मार्फतच त्या ठिकाणी जाऊ शकतो। आम्ही जिल्हा सोडून मुंबईला जाऊ शकत नाही, म्हणून पुणे शहराचे आयुक्त आहेत, त्यांना आम्ही हे निवेदन या ठिकाणी सादर केलं आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।